तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये आज स्थानिक मच्छीमारांनी आंदोलन केलं आहे. स्थानिक मच्छीमारांना डावलून नागपूर इथल्या एका खासगी व्यक्तीला घोड नदीवरील चिंचणी धरणामध्ये मासेमारीचं टेंडर दिल्यानं स्थानिक मच्छीमारांची उपासमार होते. या निषेधार्थ शिरूर तालुक्यातल्या सर्व मच्छीमारांनी शिरूरच्या तहसीलदार कचेरीवरती हा मोर्चा काढला. यात शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील हजारो मच्छीमार सहभागी झाले होते. शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना मोर्चाच्या शिष्टमंडळानं निवेदन आणि या संबंधीचं निवेदन देण्यात आलं. असून स्थानिक लोकांना प्राधान्य न देता हा परकीय लोकांना परकीय स्थळातील लोकांना हे प्राधान्य देऊन ठेका परकीय लोकांच्या हातात गेलेला आहे. त्यामुळे ह्या लोकांची तळमळ आहे की हा ठेका परकीयांना न दे जाता हा स्थानिकांना संस्थेला देऊन ही यांची पाठीवर न मारता त्यांच्या पोटावर न मारता पाठीवर मारा पण हा टेंडर हा ठेका आमच्या स्थानिक मच्छीमार संस्थेलाच देण्यात यावा हे मी विनंती करते. ह्या तलावावरती 2000 लोक पोशिंदा आहे. गोरगरीब लोक हे तलावावरती पोट भरतात. याचा सरकारने कसोटीने विचार करायला हवा.